नमस्कार, आपण पाहत आहात SBN मराठी आणि मी काजल हवालदार. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. आगामी निवडणुकीत कोण कुणाला आडवं करतं बघू. जनतेला वाटलं तरच मी निवडणूक लढवणार. जनता हाच माझा पक्ष. उदयनराजे भोसले. ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यात लोडशेडिंग. औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात कोळशाचा तुटवडा. भारनियमनाविरोधात विरोधक आक्रमक. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभेत अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून गोंधळ. शिवसेना नगरसेवक नियाज खान यांनी भर सभेत अभियंता सुरेश कुलकर्णी यांना घातली आंघोळ. PSI मूळ पदावर. मात्र कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांचंही प्रकरणावर लक्ष. सुधीर मुनगंटीवारांची माहिती. प्लास्टिक पिशवी सापडल्यास दुकान कायमचं बंद करणार. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा इशारा. प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पाऊल. पालकमंत्री करणार राज्यातील 200 तालुक्यात दुष्काळाची पाहणी. मुख्यमंत्र्यांना पाठवणार अहवाल. मंत्री परिषदेच्या बैठकीत निर्णय. मिरज भाजीपाला मार्केट प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आयुक्तांनी खंदक जागेची केली पाहणी. अद्ययावत भाजीपाला मार्केट उभारण्यावर शिक्कामोर्तब. मंगळवेढा येथील डॉक्टर अनुराधा हत्या प्रकरणी मारेकरांना फाशीची शिक्षा द्या. मला न्याय द्या, अन्यथा मीही आत्महत्या करेन. पती श्रीशैलची मागणी. जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने सांगली पोस्ट ऑफिसमध्ये विविध कार्यक्रमांनी टपाल दिन साजरा. शालेय विद्यार्थ्यांनी घेतली कामकाजाची माहिती. आणि येत्या 6 आठवड्यात साईबाबा संस्थानवर नवीन विश्वस्त मंडळ नेमा. सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका. कोल्हापूर महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून गोंधळ उडाला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत आज शहरात होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला. नवरात्र, दसरा सण हे तोंडावर असताना कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा हा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे आक्रमक झालेले शिवसेनेचे नगरसेवक नियाज खान यांनी भर सभेत बादलीभर पाण्यात महापालिकेचे जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांना आंघोळ घातली. यानंतर सभेत गोंधळ उडाला. ये 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 ये
फोडले तस्कराचे बिंग, वनविभागाने कल्याण सापर्डे गावात धाड टाकली. कल्याणमध्ये सोशल मीडियावर एका मांडूळ साप व कासवाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये अत्यंत दुर्मिळ प्रजातीचे मांडूळ व कासव दिसत होते. हा व्हिडिओ वनविभागाच्या हाती लागला. प्रथमदर्शनी व्हिडिओ कल्याण शहरातील असल्याचे दिसून येत असल्याने वनविभागाने ठावठिकाण्याचा शोध सुरू केला. वन विभागाने काल कल्याण पश्चिमेकडील सापर्डे गावातील एका घरावर छापा टाकला असता या घरात एका ड्रममध्ये चार मांडूळ व एका कोपऱ्यात कासव व त्याची अंडी आढळली. वन विभागाने तात्काळ मांडूळ व कासव जप्त करत एका इस्माला अटक केली. पुढील तपास सुरू केला आहे. एका मांडूळाची किंमत सुमारे 15 लाख तर कासवाची किंमत अंदाजे 1.5 कोटी रुपये आहे. हे एक मोठे रॅकेट असल्याचा संशय वनविभागाच्या कल्याण वन परिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघोरे यांनी या मागे मोठं रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला आहे व त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचेही सांगितले. सोशल मीडियामध्ये हा जो व्हिडिओ आहे मांडूळ संदर्भात तो पहिल्यांदा व्हायरल झाला होता आणि आम्हाला लोकल मीडियातर्फेच एक बातमी मिळाली की सापर्डे जे गाव आहे कल्याणमध्ये त्या गावामध्ये अशा प्रकारची तस्करी चालते किंवा मांडूळ आहे म्हणून. तर त्या ठिकाणी मी माझी टीम आणि SRPF सोबत घेऊन तपासासाठी नेलं तर त्या घरामध्ये आम्हाला एका ड्रममध्ये चार मांडूळ आणि त्याच घरामधील एका कॉर्नरमध्ये एक कासव आढळलं. तर या कासव जेव्हा आम्ही प्राप्त केलं तर त्याच्यासोबत एक आरोपी आम्हाला ताब्यात घेतला. तर या कासवाची तसंच ते एका साईडच्या कॉर्नरला आम्हाला त्या कासवाचीही अंडी आढळली. तर हे हा जो 1972 जो कायदा आहे वाईल्ड लाईफ ॲक्ट त्या कायद्यानुसार आम्हाला जास्तीत जास्त जो शेड्यूलमध्ये आम्हाला कासव मिळालेला आहे तो आहे एशियन जायंट सॉफ्ट शेल टर्टल जो शेड्यूल पहिल्यामध्ये आहे ज्याची शिक्षा साधारण 7 वर्षाची आहे आणि जो मांडूळ आहे तो शेड्यूल 4th आहे तर त्याची साधारण शिक्षा आहे 3 वर्ष. आणि या मांडूळची मार्केटमध्ये जर प्राईस बघितली तर एका मांडूळची प्राईस आहे 15 लाखापर्यंत. असे आम्ही 4 मांडूळ प्राप्त केलेले आहे. जाहिरात होर्डिंग्समध्ये कोटींचा घोटाळा. पुण्याची पुनरावृत्ती कल्याणमध्ये होऊ नये यासाठी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे. होर्डिंग्स बाबत ऑगस्ट महिन्यात सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी माहिती मागवली होती. मिळालेल्या माहितीमध्ये कोटींचा घोटाळा असल्याचे समेळ यांनी सांगितले. तसेच या होर्डिंग्समुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत असून लवकरात लवकर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी केली आहे. पुण्यात होर्डिंग्स पडल्याची घटना घडली. या घटनेआधीच कल्याण डोंबिवली महापालिकेला 8 आणि 27 ऑगस्ट रोजी पालिकेला समेळ यांनी पत्र दिले होते. महापालिका परिसरात किती अधिकृत आणि अनाधिकृत होर्डिंग्स असून त्यातून किती उत्पन्न महापालिकेला येते हे प्रश्न लेखी स्वरूपात समेळ यांनी विचारले. याच प्रश्नांना उत्तर देत पालिकेने त्यातून 1.5 कोटी उत्पन्न पालिकेला मिळत असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात बजेटमध्ये वसुली ही 12.7 कोटी अशी आहे तर ठेकेदार 2.5 कोटी इतकेच का देतो हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचे सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी सांगितले. तर 2.5 कोटीकरिता नागरिकांचा जीव का धोक्यात टांगायचा असा सवाल समेळ यांनी केला आहे. ओव्हरऑल जेव्हा पुण्याची जी घटना झाली त्याच्या आधी मी महापालिकेला 2 पत्रं दिलेली 6 ऑगस्ट रोजी आणि 27 ऑगस्ट रोजी आणि काही माहिती मागवलेली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत किती होर्डिंग्ज आहेत, किती अधिकृत होर्डिंग्ज आहेत, किती अनधिकृत होर्डिंग्ज आहेत. तर त्यांनी मला आणि त्याच्यात मग उत्पन्न किती आहे महापालिकेला तर त्यातनं जी मला माहिती समोर आली त्यामधनं असं आहे की उत्पन्न आपल्याला महापालिकेला फक्त वर्षाकाठी 2.5 कोटी रुपये आहेत पण बजेटमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा ती वसुली जवळपास 12.7 कोटी अशी वसुली इयर ऑन इयर त्यांनी दाखवलेली आहे. पण मग नेमकं 2.5 कोटीच आपल्याला जो ठेकेदार आहे तो 2.5 कोटीच आपल्याला महापालिकेला का देतो आहे हा सर्वात मोठा एक प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये देखील त्यानंतर जे शहराचं विद्रुपीकरण होतं म्हणजे जिकडे जिकडे तुम्ही बघाल बॅनर लागलेले आहेत, मोठे मोठे होर्डिंग्ज आहेत, त्यामुळे शहर काय स्वच्छ दिसत नाही. एकीकडे आपण स्वच्छ शहर, स्वच्छ कल्याण, स्वच्छ डोंबिवलीच्या वाता करतो आणि ह्या मोठ्या मोठ्या होर्डिंग्समुळे जे शहराचं विद्रुपीकरण होतं. पालिका परिसरात अनेक भले मोठे जाहिरातींचे होर्डिंग्ज उभे केले आहेत. कल्याणच्या सहजानंद चौकात देखील जाहिरातींचे होर्डिंग्स पाहायला मिळते. त्याची सुद्धा दुरावस्था झाली असून हे होर्डिंग्स काढून टाकावे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यात देखील त्याची भर पडते आणि तुम्ही माझ्या पाठी बघू शकाल हे जे मोठे मोठे होर्डिंग आहेत ते फार कमी एरियामध्ये हे बसवलेले होर्डिंग आहेत. म्हणजे मागे जेव्हा रस्ता काँक्रिटीकरणाचं काम चालू होतं
तेव्हा अक्षरशः हे होर्डिंग्स पूर्णपणे हालत होते आणि पूर्ण लोकवस्ती आहे ही, मुख्य चौक आहे कल्याण पश्चिमचा, आणि जर कधी पुण्यासारखी इकडे कुठे दुर्घटना झाली तर त्यामध्ये बरीचशी लोकं त्यांचा जीव गमावू शकतात. तर माझी स्पष्ट आयुक्तांना एकच मागणी आहे की जर कधी आपल्याला या होर्डिंग्सच्या माध्यमातनं फक्त वर्षाकाठी 2.5 कोटी रुपये मिळत असतील तर तो पूर्णपणे ठेका रद्द करावा. जेवढे होर्डिंगचे साईट्स असतील, अधिकृत असतील अनधिकृत असतील, ते पूर्णपणे काढून टाकावे आणि ह्या ज्या जेणेकरून या शहराचं जे विद्रुपीकरण आहे ते थांबतील आणि लोकांना एक मोकळा श्वास या शहरामध्ये घेता येईल. जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने सांगलीच्या पोस्ट ऑफिसमध्ये आज विविध कार्यक्रमांनी टपाल दिन साजरा करण्यात आला. आज संपूर्ण जगभर जागतिक टपाल दिन साजरा करण्यात येतोय. सांगलीच्या पोस्ट ऑफिसमध्येही हा जागतिक टपाल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान या टपाल दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांनी टपालाची माहिती घेण्यासाठी सांगलीतल्या पोस्ट ऑफिस कार्यालयाला भेट दिली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना पोस्टमन होणार या पत्राच्या प्रक्रियेबाबत पूर्ण माहिती देण्यात आली. पत्र कसे येतात आणि ते कशा पद्धतीने पोहोचवले जातात या सर्व प्रक्रिया यावेळी विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या. यावेळी पोस्ट खात्याच्या अधिकाऱ्यांनी आणि पोस्टमन यांनी या मुलांना बहुमोल माहिती दिली, यामुळे विद्यार्थी भारावून गेले होते. सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटीचे गुरुकुल इंग्लिश स्कूल आणि आमची मुलं आम्ही घेऊन आज पोस्ट ऑफिसमध्ये आलेलो आहोत. आज टपाल दिनानिमित्त त्यांना पोस्ट ऑफिस काय असतं, पोस्ट कार्ड काय असतं, तिथं काय काम चालतं, आजच्या या मॉडर्न युगात मोबाईलशिवाय त्यांना पोस्ट कार्ड किंवा पोस्ट ऑफिस हे काही माहीत नाही आहे, तर त्यासंबंधी आम्ही माहिती देण्यासाठी आज आम्ही इथं आलो. त्यांनी आम्हाला इथले कर्मचारी ऑफिसर्स आणि सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केलं. आज मुलांना जी माहिती सांगितली पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टल स्टेशनरी स्टॅम्प्स एनवलप हे जे काही मिळतं त्याच्याबद्दल माहिती दिली. स्वच्छतेचा वसा घेतलेल्या सांगलीच्या महापौर संगीता खोत आणि आयुक्त रवींद्र खेबुडकरांच्या कामाला गती मिळाली आहे. स्वच्छतेचा वसा घेतलेल्या सांगलीच्या महापौर संगीता खोत आणि आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी शहर स्वच्छतेच्या कामाला गती दिली आहे. गेल्या 15 आठवड्यात सांगली महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू आहे. सोमवारी आयुक्त रवींद्र खेबुडकर आणि महापौर संगीता खोत यांनी आपल्या टीम सोबत संपूर्ण आमराई आणि परिसर चकाचक करत या ठिकाणी शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या आणि हिरवाईने नटलेल्या आमराईमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. त्याच पद्धतीने आज महापौर संगीता खोत यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये संपूर्ण स्टेडियमचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यामध्ये स्टेडियमच्या आवारात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या, बियरच्या बाटल्या तसेच पाण्याच्या मोकळ्या बाटल्या यांसह अनेक गैरवस्तूंचा कचरा आढळून आला. यावेळी बोलताना महापौर संगीता खोत यांनी शिवाजी स्टेडियम बाबत आवश्यक सुविधा देण्याची ग्वाही दिली. तसेच स्टेडियमवर सराव करणाऱ्या खेळाडूंनी आणि नागरिकांनी एकत्रितपणे महिन्यातून किमान एक दिवस स्वच्छता मोहीम राबवली तर छत्रपती शिवाजी स्टेडियम. सांगलीमध्ये आज शिवाजी स्टेडियममध्ये स्वच्छ भारत अभियान या ठिकाणी राबवण्यात आलं. यामध्ये आयुक्त साहेब, उपायुक्त साहेब, सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी या उपक्रमासाठी आज उपस्थित आहेत. यामध्ये हे क्रीडा क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येनं या ठिकाणी मुलं वेगवेगळ्या खेळाची प्रॅक्टिस करण्यासाठी येत असताना या ठिकाणी आमच्याही निदर्शनास आलं की या ठिकाणी बरीच अस्वच्छता आहे आणि ही अस्वच्छता कुठंतरी कमी झाली पाहिजे आणि स्वच्छता करण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी हे अभियान राबवलेलं आहे. मला सर्व खेळाडू जे या ठिकाणी प्रॅक्टिस करण्यासाठी येतात किंवा परिसरातून जे सकाळी फिरण्यासाठी लोक येतात, सिनियर लोक या ठिकाणी येतात, सर्वांचं लक्ष या स्टेडियमवर असणं गरजेचं आहे. या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन दर आठवड्याला अभियान राबवलं तर अस्वच्छता राहणार नाही आणि ज्या काही सुखसुविधा या ठिकाणी स्टेडियमसाठी लागणार आहेत त्या देखील आपण पूर्ण करणार आहोत. शिरोळच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेनं भाजपला साथ द्यावी असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी केलं आहे.
शिरोळ येथील छत्रपती शिवाजी चौकातून भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पृथ्वीराज यादव सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी भाजपाने आज शक्ती प्रदर्शन करीत शिवाजी चौक ते बुवाफन महाराज मंदिरापर्यंत मोठी प्रचार रॅली काढली. यावेळी उमेदवारांनी दलित मित्र भाई दिनकररावजी यादव यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. भाजपाचे अनिलराव यादव यांच्या उपस्थितीत शिरोळमधील प्रत्येक प्रभागातील भाजपांच्या कार्यकर्त्यांसह मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने शिवाजी चौक गर्दीने फुलून गेला होता. इचलकरंजी खोतवाडी ग्रामपंचायतीने शौचालय बांधणाऱ्यास त्वरित अनुदान देण्याच्या मागणीचे मनसेच्या वतीने ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले. खोतवाडी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना घर तेथे शौचालय बांधणाऱ्यास अनुदान देण्याचे घोषित करून 2 वर्ष झाली आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांनी ऐपत नसताना देखील बाहेरून कर्ज काढून शौचालय बांधली आहेत. त्यासाठी शासनाकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देखील घोषित केलेले अनुदान अद्यापही दिले नाही. तर ग्रामपंचायतीने या अनुदानासाठी गेली 2 वर्ष कोणत्याही प्रकारचे काम केले नाही. त्यामुळे खोतवाडी ग्रामपंचायत बाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करून निवेदन देण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी येत्या 1 महिन्याच्या आत गावातील नागरिकांना शौचालयाचे अनुदान दिले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदी साहेबांनी म्हणजे असं जाहीरपणे जाहीर केलेलं आहे की म्हणजे हगणदारी मुक्त गाव म्हणून सांगितलेलं आहे. पण 2016 पासून ह्या म्हणजे तारधाळ गावामध्ये खोतवाडी भागामध्ये हगणदारी मुक्त गाव हे झालेलं नाहीये. जे शौचालयाचं 2016 पासून जे अनुदान आहे ते थांबवलेलं आहे. ज्या लोकांनी अनुदान देतो म्हणून सांगितलं त्या लोकांनी कर्ज काढून शौचालय बांधलेलं आहे. पण त्या लोकांना अद्यापपर्यंत म्हणजे असं दिलेलं नाही. आणि ग्रामपंचायतमध्ये जर विचारायला आलं की ते शासनानं अजून दिलं नाही म्हणून सांगताय. शासन हे फक्त गरीब लोकांचा फसवणूक करतंय. ह्या शासनाने याची दखल घ्यावी. ताबडतोब म्हणजे असं शौचालयाचं अनुदान ताबडतोब मिळालं पाहिजे हे आमचं मनसेकडून निवेदन आहे ग्रामपंचायतीला. इचलकरंजी येथील उत्तम प्रकाश चित्रमंदिर समोर भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली आहे. उत्तम प्रकाश चित्रमंदिरासमोरील विकली मार्केट जवळ खडी वाहतूक करणारा डंपर व ऍक्टिवा मोपेड यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत मोपेडवरील भावना लुक्कड ही महिला गाडीवरून खाली कोसळली. त्याचवेळी डंपरचे चाक तिच्या शरीरावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयानक होता की महिलेच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. मंगळवार बाजाराचा दिवस असल्यामुळे परिसरात गर्दी होती. यावेळी घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. सेवासदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज. भाग्यनगर गावचे सुपुत्र युवा उद्योजक माननीय उमेश शेठ काटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा.
माननीय सतीश दादा निकम, तालुका प्रमुख, खानापूर तालुका शिवसेना, वैष्णवी उद्योग समूह नागेवाडी, हॉटेल इलाइट इन थ्री स्टार विटा, शुभम उद्योग समूह चेन्नई विटा सारशिंगे, शाकुंतल कन्स्ट्रक्शन विटा, प्रांजल डेव्हलपर्स विटा, श्री बालाजी गोल्ड टेस्टिंग मधुराई, नागनाथ सिल्वर रिफायनरी आसाम, पैलवान सूरज निकम युवा मंच नागेवाडी। ऋषी मुनींच्या आयुर्वेदाचे उपचार आता सर्वसामान्यांना अत्यल्प दरात गुणवत्तेशी तडजोड न करता आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सा करणारे पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रगण्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अर्धांगवायू, सांधे व मनसाचे विकार, पोटाचे विकार, वंध्यत्व, स्त्रीरोग, मधुमेह, मुतखडा, त्वचा विकार, मूळव्याध, गुद विकार, बाल विकार यावरती खात्रीशीर उपचार, पॅथॉलॉजी, फिजिओथेरपी, पंचकर्म विभाग, मुलांसाठी सुवर्ण प्राशन संस्कार, स्वच्छ निसर्गरम्य परिसर, दर्जेदार आरोग्यदायी पंचकर्म, निवासी तज्ञ डॉक्टर, सर्व सोयीनियुक्त स्त्री पुरुष स्वतंत्र जनरल वार्ड, स्पेशल रूम्स, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, आयुर्वेदिक जेवण, लिफ्टची सोय, रस शाळेतील शुद्ध आयुर्वेदिक औषधे, निरोगी आरोग्याचा मंत्र आयुर्वेद सर्वत्र। LRP आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, प्रकाश नगर, सांगली रोड, इस्लामपूर। फोन नंबर 023-42-66-12-12। किमया ब्युटी पार्लर नातं जिव्हाळ्याचं विश्वासाचं। बदललेला पत्ता, हरिकृपा रेसिडेन्सी, पहिला मजला, जुमा मशीद जवळ, ब्राह्मणपुरी, मिरज। मॉडर्न हेअरकट्स, ब्युटी ट्रीटमेंट्स, ब्युटी पार्लर कोर्स, नववधूचा मेकअप यासाठी 25 वर्षापासून सुप्रसिद्ध। बेसिक, ऍडव्हान्स, ब्युटी पार्लर कोर्स यासाठी नावनोंदणी सुरू आहे। मेहंदीचे नॉन केमिकल, घरी बनवलेले उत्कृष्ट कोण मिळतील। नववधूचा मेकअप, मेहंदी, वेळ 12-6, फक्त मंगळवारी सुट्टी असते। जुन्या जागेशी आमचा काहीही संबंध नाही। हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। उमा हॉस्पिटल कॅम्पस, जिल्हा सांगली। किंग स्टार अॅक्वासेल अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण। दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात। पत्ता, कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज। संपर्क 99-56-89-01-44। स्क्वेअर सायन्स अकॅडमी, CET टॉपर्स ऑफ अवर क्लास 170, HSC बोर्ड एक्झाम कॉलेज टॉपर इन फेमस कॉलेज मिरज। इम्पॉर्टन्स ऑफ अवर क्लास, पर्सनल गायडन्स, टेस्ट रिझल्ट कन्सल्टेशन, मोस्ट फोकस्ड कोचिंग फॉर बोर्ड CET अँड JEE, प्रोव्हिजन ऑफ प्रिंटेड नोट्स अँड स्टडी मटेरियल। कॉन्टॅक्ट मुळे सर, 8888-517-084, तांबोळकर मॅम, 9850-99-3238। स्क्वेअर सायन्स अकॅडमी, पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड, मिरज। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज।
हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत जिल्हा सांगली. सर्वे न होता भूसंपादन होऊ देणार नाही. गुहागर विजापूर महामार्गाच्या संदर्भात पलूस येथील बैठकीत आमदार विश्वजीत यांचं वक्तव्य. शहर व तालुक्यातील सर्व व्यापारी व शेतकरी यांची महामार्गासंदर्भात सोमवारी आमदार डॉक्टर विश्वजीत कदम यांनी मीटिंग घेतली. गुहागर विजापूर महामार्गाच्या संदर्भात जमिनी व जागा अधिग्रहणासंदर्भात व महामार्ग संदर्भात विस्थापित शेतकरी व व्यापारी वर्गाच्या अडीअडचणी समजून घेतल्या. यावेळी उद्योजक जगदीश पाटील, डॉक्टर अमोल पवार, बांबवडेचे सुधीर जाधव यांनी गुहागर विजापूर महामार्ग दरम्यानच्या कराड तासगाव पट्ट्यात भूमी अधिग्रहण बाबत होत असलेल्या प्रचंड दडपशाहीबाबत, चुकीचा सर्वे, चुकीचे मार्किंग व चुकीची वृक्षतोड, नवीन सर्वेबाबत सविस्तर माहिती दिली. डॉक्टर विश्वजीत कदम यांनी सर्व माहिती काळजीपूर्वक ऐकल्यावर त्यांनी या संघर्षाच्या आंदोलनाबाबत काही महत्वपूर्ण सूचना दिल्या. महामार्गाला विरोध नाही. मोजणी झाल्याशिवाय जमीन ताब्यात घेऊ नयेत. सर्वांना विश्वासात घ्या. भविष्यकाळात लोकसंख्या वाढत आहे. या सर्व गोष्टी विचारात घेऊन निर्णय घेऊ. कुठल्याही शेतकऱ्याला मोबदला मिळाल्याशिवाय भूसंपादन करता येणार नाही, असे ठणकावून सांगितले. पलूसची वाढती लोकसंख्या, वाढती रहदारी लक्षात घेतात आणि भविष्यातलं 20 वर्षाचं 25 वर्षाचं प्लॅनिंग पाहतात. एक आहे बायपास हे करायला हवं. मी सांगितल्याप्रमाणे साहेब असताना बायपासचा विचार हा गांभीर्याने झाला होता. त्याच्या बाबतीतला एक सर्वेही झाला होता. 2 कोटी रुपये, परंतु नंतर पुनर्वसनाचे विषय झाले आणि त्यामुळे तो सर्वेचा विषय थांबला. पुन्हा या बाबतीतलं मी शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून एक पुन्हा सर्वे आपण करण्याचा एक प्रयत्न करूया. हा पहिला मुद्दा. दुसरा, अंडरपास करता येतो का बघू, जेणेकरून हा एक विषय क्रॉस सेक्शनचा जो आहे तो काही मिटवता येतो का, ते करण्याचा आपण प्रयत्न करू. डोंबिवली MIDCत भीषण अग्नितांडव. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत रबर कंपनी खाक झाली आहे. डोंबिवली MIDCच्या फेज 1 मध्ये झेनित रबर प्रोडक्ट्स नावाची कंपनी असून तिच्यात रबराचे मॅट्स तयार केले जातात. काल रात्री 11 वाजताच्या सुमारास या कंपनीत आग लागली आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केलं. ही आग विझवण्यासाठी कल्याण डोंबिवलीसह MIDC अंबरनाथ इथून अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या होत्या. मात्र तरीही सकाळपर्यंत ही आग पूर्ण विझली नव्हती. या आगीत झेनित कंपनी जळून पूर्णपणे भस्मसात झाली असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. या आगीमुळे MIDCतील कंपन्यांच्या सुरक्षेचा मुद्दा मात्र पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. MIDC डोंबिवली या परिसरातील झेनित कंपनीला आग लागलेली आहे. या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची फायर ब्रिगेड, उल्हासनगर फायर ब्रिगेड पोहोचलेले आहेत आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. मात्र आग कशा कारणामुळे लागली किंवा कशी लागली याची अजून माहिती, अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र मिळालेल्या सूत्रा येथील माहितीनुसार या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही, हे मोठं सुदैव आहे. आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहे आणि लवकरच आगीवर नियंत्रण मिळवण्यात. गडिंग्लज नगरपालिकेच्या हद्दवाढीला तत्वता मंजुरी. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक यशस्वी पार पडली. कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज नगरपालिकेच्या हद्दीलगत असलेल्या बड्याची वाडीचा परिसर नगरपालिकेत सामावून घेण्यास आज माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत तत्वता मंजुरी देण्यात आली. पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजित सिंह घाटके यांनी एका शिष्टमंडळासह सदर मागणीबाबत शासनाकडे आग्रह धरला होता. गडिंग्लज शहराच्या सभोवती असणाऱ्या 25 ते 30 वसाहती बड्याची वाडी ग्रामपंचायत हद्दीत येतात. बड्याची वाडी हे मूळ गाव गडिंग्लज शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे. सदर भाग हा गडिंग्लज शहराच्या हद्दीला लागून असल्याने या भागातील नागरिकांना विविध बाबींसाठी शहरातच यावे लागते. तसेच सदर भाग जिल्हा परिषद हद्दीत असल्याने या भागातील वसाहतीत पाणी, गटार, स्वच्छता, दिवाबत्ती इत्यादी नागरी सुविधांची व्यवस्था करणे पालिकेला शक्य होत नाही.
त्यामुळे बड्याची वाडीचा काही भाग नगरपालिकेत समाविष्ट करण्यात यावा या मागणीसाठी पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेतली. या संदर्भात झालेल्या बैठकीत प्रस्तावित हद्दवाढीकरिता बड्याची वाडी ग्रामपंचायतीनेही मान्यता दिली असल्याचे नगरविकासचे उपसचिव श्री मोघे यांनी मंत्री महोदयांना सदर बैठकीत सांगितले. गावागावाला लागले लाल बाटलीचे यार्ड. पलूस तालुक्यातील चित्र. एसबीएनचे प्रतिनिधी संदीप नाझरे यांचा स्पेशल रिपोर्ट. स्मार्टफोनवर सोशल मीडिया वापरणारे तितके स्मार्टपणे सोशल मीडिया वापरतील याचा काही नेम नाही. कोणतीही पोस्ट वाचून समजून त्याचे परिणाम लक्षात न घेता सत्यतेची खातरजमा न करता फॉरवर्ड करत राहणाऱ्यांची समाज माध्यमावर चलती आहे. कोणीतरी कशावर तरी उपाय सांगणारी पोस्ट फोटो व्हिडिओ या माध्यमावर टाकतात आणि त्याची झपाट्याने अनुकरण आणि शेअरिंग सुरू होतं. त्याचं झालंय असं सध्या कुत्र्यांच्या विणीचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे ग्रामीण भागात कुत्र्याच्या झुंडीच्या झुंडी फिरताना दिसतात. या कुत्र्यांच्या हौदसाने ग्रामीण जनता त्रस्त आहे. लाल बाटली बघून कुत्री पळून जातात ही त्यांना पळवून लावण्यासाठी सोशल मीडियामधून आलेली एक युक्ती प्रत्येकाला प्रयोग करायला भाग पाडते. पलूस तालुक्यातील संतगाव, सूर्यगाव, नागठाणे, पलूस, कुंभारगाव, विठ्ठलवाडी, अंकलखोप अशा अनेक गावात या प्रयोगाला उधाण आल्याचे चित्र आहे. मात्र काही प्रयोगकर्त्या नागरिकांच्या मते ही युक्ती कुचकामी ठरत असून भटकी कुत्री या लाल बाटलीचा समाचार घेत आहेत. काय भानगड आहे? तेच की कुत्री त्रास देते ती म्हणून ठेवलंय काय? मग हे ना काय होतंय आता? हे ना काय आता घाण करत नाही ती, त्रास देत नाही ती कुत्री. बर बर. तासगाव कोटेमंगळ तालुक्यातील गंभीर पाणी प्रश्नावर खासदार आमदार एकवटले आहेत. तासगाव कोटेमंगळ तालुक्यातील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर बनल्याने उपलब्ध पाणी योजना टंचाईतून तातडीने सुरू करण्यासाठी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी करण्यात आली. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय काका पाटील व आमदार सुमनताई आर आर पाटील यांनी तालुक्यातील व जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडली. वाळवा पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते राहुल महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेमध्ये संगीत साहित्याचे वाटप करण्यात आले. वाळवा पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते माननीय श्री राहुलदादा महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 2 येथे राहुलदादा महाडिक सामाजिक विकास संस्था वाळवा यांच्या वतीने शाळेला संगीत साहित्य वाटप करण्यात आले. नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट सोसायटीचे चेअरमन माननीय श्री सतीशदादा महाडिक यांच्या हस्ते संगीत साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य इसाक वलांडकर, महाडिक मल्टीस्टेट सोसायटीचे संचालक सचिन पाटील, व्यवस्थापक आर एम बागडी, शशिकांत शेळके यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी संतोष वाडकर, सनी आहिर, अमित शेळके, बंडू थोरात, संजय मुळीक, संजय नायकवडी, ऋतुराज गावडे उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका विजया पाटील यांनी आभार मानले. आजऱ्यात अल्पवयीन मुलीवर तरुणांचा हल्ला. कठोर कारवाईच्या मागणीसाठी शिवसेनेने ठिय्या आंदोलन केलं आहे. शाळकरी मुलीशी प्रेमसंबंध जोडण्यासाठी मध्यस्थी करण्यास नकार दिल्याने आजरा येथील पोलीस कॉलनीच्या आवारातच दोन अज्ञात मुलांनी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर ब्लेडने वार करून हल्ला केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत अज्ञाताच्या विरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. याबाबत माहिती अशी, सोमवार दिनांक 8 रोजी शिवाजीनगरमध्ये शासकीय गोदामाच्या आवारात दोन तरुणांनी शाळकरी मुलीच्या तोंडात बोळा कोंबून मारहाण केली होती व चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असताना आज दुपारी 1 वाजता तरुणांनी पुन्हा पोलीस कॉलनीच्या आवारात अल्पवयीन मुलीला धक्काबुक्की मारहाण करून ब्लेडचा वार करून हल्ला केला. दरम्यान या घटनेचे पडसाद तालुक्यात शिवसेनेने आरोपींना अटक करून तात्काळ कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडला. डीवायएसपी अनिल कदम यांनी आरोपींना शोध लावून कडक कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शिवसेना सहप्रमुख सुनील शिंत्रे, संभाजी पाटील, राजेंद्र सावंत, युवराज पोवार यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
एक मुलीच्या बाबतीत जो प्रकार घडलेला आहे त्या अनुषंगानं ज्या आरोपीनं तिला हाताला मारहाण केलेली आहे त्या मुलीची ओळख करून दे, शूटिंग करून दे अशा पद्धतीचा दबाव तिथे बांधलेला आहे. त्या अनुषंगानं आम्ही त्या मुलीची वैद्यकीय तपास करू, त्या मुलीचं वय विचारून घेतात, पुस्तू कायद्याप्रमाणे आम्ही त्या जी मुलं आहेत त्या अज्ञात आहेत त्यांच्यावर आम्ही पुष्पून कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्यांना लवकरात लवकर अटक करून कायदेशीर कारवाई करतो. पुन्हा असा प्रकार होऊ नये या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने पूर्ण दक्षता घेतली जाईल. मुद्रा व अण्णाभाऊ साठे कर्ज प्रकरणी मंजूर करा अन्यथा कारवाई, जिल्हाधिकारी विजय कळम पाटील. तर कर्ज मंजूर न करणाऱ्या बँकेला कुलूप ठोकू, स्वाभिमानीचा इशारा. पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना, अण्णाभाऊ साठे कर्ज योजना या माध्यमातून बेरोजगार तरुणांना सरकारकडून उद्योग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र या सरकारच्या प्रयत्नाला बँकांकडून हरताळ फासण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालय विजय कळम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बँका स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक बेरोजगार तरुणांना बँकेतून या योजनेची कोणतीही माहिती दिली जात नाही, त्याचबरोबर कर्ज योजना सुद्धा उपलब्ध करून देण्यात येत नाही असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला. त्यामुळे सरकारने या बँकांच्या बाबतीत कडक धोरण घ्यावे अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक बँकांनी अण्णाभाऊ साठे व मुद्रा कर्ज योजनेतून 50 प्रकरणे मंजूर करावीत, अन्यथा कारवाई करू असा इशारा यावेळी बँकांना दिला आहे. तर ज्या बँका शासकीय कर्ज योजनेला नकार देतील त्या बँकेच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे. बँका बेरोजगार तरुणांना बँकांमध्ये उभा सुद्धा राहू देत नाहीत आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, मुद्रा लोन असेल, या बाबतीत आमच्याकडे कोणतंही परिपत्रक नाही अशा पद्धतीचं सांगून तरुण बेरोजगार तरुणांची म्हणजे त्यांच्या हकालपट्टी बँकेतनं करतात. बँका त्यांना दारातसुद्धा उभा राहू देत नाहीत आणि मग बँका एका बाजूला मल्ल्या आणि नीरव मोदी कोट्यावधीची कर्ज घेऊन पळून जात असताना त्याच बँका मात्र सर्वसामान्य तरुण बेरोजगार तरुणांना मात्र दारात उभं करून देत नाहीत. ही प्रचंड अशी विसंगत परिस्थिती होती आणि ही विसंगत परिस्थिती आम्ही कलेक्टर साहेबांच्या कानावर घातली आणि यापुढच्या काळामध्ये बँका जर अशाच पद्धतीने वागणार असतील तर बँकांना कुलूप घालायला सुद्धा काय आम्ही कमी जास्त करणार नाही. पण बँकांनीही वेळ, परिस्थिती आणि बेरोजगारांची अवस्था या सगळ्याचं गांभीर्य लक्षात घ्यावं आणि जिल्ह्यातल्या तरुणांना हाताला काम देण्यासाठी एक पाऊल पुढे यावं अशा पद्धतीचं आम्ही आवाहन करतोय. मिरजेत स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज प्रवचन व दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सांगली मिरज रोड संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मैदान येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र व कर्नाटक मधून हजारोंच्या संख्येने अनुयायी उपस्थित होते. सकाळी स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. सोहळ्याच्या ठिकाणी पादुकांचे पूजन करण्यात आले. थेट प्रक्षेपणाने महाराजांनी प्रवचन दिले. दर्शन सोहळा, पादुका पूजन, स्वामीजींचे प्रवचन, पुष्पवृष्टी असा नियोजन वेळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. आपण सर्वजण अत्यंत भाग्यवान आहात की आपलं जेव्हा पुण्य फळाला येतो तेव्हा सद्गुरु अशा प्रकारची कृपा आपल्यावरती करत असतात की ती कृपा कळत नकळत होत असते. ज्याला गुरुआज्ञा समजते त्यालाच ती कृपा समजते. नाहीतर गंमत अशी आपली होते की आपण एखादं चांगलं काम करतो आणि चांगलं काम केल्यानंतर त्या गुरुआज्ञेकडे आपण लक्ष देत नाही आणि आपल्याला वाटतं की जे केलंय ते माझ्यामुळे झालंय, मी केलंय, हा अहंभाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो. हा अहंभाव निर्माण झाला की गुरुला आपण विसरत जातो आणि गुरुला विसरला मागत होते आणि त्या क्षमा माफ झाली याचा दृष्टिकोन बघता गुरुमाऊलींनी गुरुजींच्या मार्फत त्यांना उठवलं गेलं आणि त्यांना या पुण्याचा आनंद प्राप्त झाला. आपण सर्वांनी टाळ्या. माझं नाव नितीन परिश्रम मगदूम, मुक्काम पोस्ट तुर्ची तालुका तासगाव जिल्हा सांगली. मी गुरुमाऊलींना प्रत्येक वेळेला. सांगलीत वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने ठोस पावले उचलण्यात आली आहेत.
सांगली शहरासह परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा व महाविद्यालयांची शिक्षणाची केंद्र ही पावित्र्यता टिकून राहावी व महाविद्यालय परिसरातील गुंडगिरी हद्दपार व्हावी या उद्देशातून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने सक्षम पावले उचलण्यात आली आहेत. सांगलीतील सर्वात संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉलेज कॉर्नर जवळील श्रीमती क वा महाविद्यालय, गणपतराव वारवाडे महाविद्यालय तसेच परिसरातील इतर महाविद्यालयामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेत सदर विषयावर लक्षवेधी भूमिका घेतली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. भाग्यनगर गावचे सुपुत्र युवा उद्योजक माननीय उमेश शेठ काटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छू माननीय सतीश दादा निकम, तालुका प्रमुख खानापूर तालुका शिवसेना, वैष्णवी उद्योग समूह नागेवाडी, हॉटेल इलाइट इन थ्री स्टार विटा, शुभम उद्योग समूह चेन्नई विटा सारशिंगे, शाकुंतल कन्स्ट्रक्शन विटा, प्रांजल डेव्हलपर्स विटा, श्री बालाजी गोल्ड टेस्टिंग मधुराई, नागनाथ सिल्वर रिफायनरी आसाम, पैलवान सूरज निकम युवा मंच नागेवाडी. ऋषी मुनींच्या आयुर्वेदाचे उपचार आता सर्वसामान्यांना अत्यल्प दरात. गुणवत्तेशी तडजोड न करता आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सा करणारे पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रगण्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. अर्धांगवायू, सांधे व मनसाचे विकार, पोटाचे विकार, वंध्यत्व, स्त्रीरोग, मधुमेह, मुतखडा, त्वचा विकार, मूळव्याध, गुदविकार, बालविकार यावरती खात्रीशीर उपचार. पॅथॉलॉजी, फिजिओथेरपी, पंचकर्म विभाग, मुलांसाठी सुवर्ण प्राशन संस्कार, स्वच्छ निसर्गरम्य परिसर, दर्जेदार आरोग्यदायी पंचकर्म, निवासी तज्ज्ञ डॉक्टर, सर्व सोयीनियुक्त स्त्री पुरुष स्वतंत्र जनरल वार्ड, स्पेशल रूम्स, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, आयुर्वेदिक जेवण, लिफ्टची सोय, रस शाळेतील शुद्ध आयुर्वेदिक औषधे, निरोगी आरोग्याचा मंत्र आयुर्वेद सर्वत्र. LRP आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, प्रकाशनगर, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 023-42-66-12-12. किमया ब्युटी पार्लर नातं जिव्हाळ्याचं विश्वासाचं. बदललेला पत्ता, हरिकृपा रेसिडेन्सी, पहिला मजला, जुमा मशीद जवळ, ब्राह्मणपुरी, मिरज. मॉडर्न हेअरकट्स, ब्युटी ट्रीटमेंट्स, ब्युटी पार्लर कोर्स, नववधूचा मेकअप यासाठी 25 वर्षापासून सुप्रसिद्ध. बेसिक, ऍडव्हान्स, ब्युटी पार्लर कोर्स यासाठी नावनोंदणी सुरू आहे. मेहंदीचे नॉन केमिकल घरी बनवलेले उत्कृष्ट कोन मिळतील. नववधूचा मेकअप, मेहंदी, वेळ 12-6, फक्त मंगळवारी सुट्टी असते. जुन्या जागेशी आमचा काहीही संबंध नाही. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस, जिल्हा सांगली. किंग स्टार ऍक्वासेल अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता, कच्ची कॉम्प्लेक्स,
हिरा हॉटेल चौक मिरज, संपर्क 89 56 89 01 44। स्क्वेअर सायन्स अकॅडमी, सीईटी टॉपर्स ऑफ अवर क्लास 170, HSC बोर्ड एग्जाम कॉलेज टॉपर इन फेमस कॉलेज मिरज। इम्पॉर्टन्स ऑफ अवर क्लास, पर्सनल गायडन्स, टेस्ट रिझल्ट कन्सल्टेशन, मोस्ट फोकस्ड कोचिंग फॉर बोर्ड CET अँड JEE, प्रोविजन ऑफ प्रिंटेड नोट्स अँड स्टडी मटेरियल। कॉन्टॅक्ट मुळे सर, 8888517084, तांबोळकर मॅम 9850993238। स्क्वेअर सायन्स अकॅडमी, पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज। सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड, मिरज। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। हेडलाइन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। उमा हॉस्पिटल कॅम्पस, जिल्हा सांगली।